नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे माझे यूट्यूब चॅनलवरती एका विद्यार्थ्याने हा डाऊट मला पाठवला होता विद्यार्थ्यांच्या गटामध्ये दोनशे पाच मुली आहेत मुलींमधील दोनशे तीन मुलींना गणितामध्ये नव्वद टक्केच्या वर गुण मिळाले आणि अशा मुलींची संख्या छत्तीस आहे तर त्या गटांमधील मुलींची संख्या किती असा प्रश्न विचारलेला आहे तर सगळ्यात पहिले विद्यार्थ्यांच्या गटामध्ये दोनशे पाच मुली आहेत म्हणजे जर दोनशे पाच मुली आहेत तर मी समजलं की पूर्ण क्लासरूम हा पाचचा आहे जो छेद असतो त्याला पूर्ण माना की क्लासरूम हा पूर्ण पाच विद्यार्थ्यांचा आहे त्यातल्या मुली दिलेल्या आहेत मुली दिलेल्या आहेत मुली दिल्या आहेत गटामध्ये दोनशे पाच म्हणजे जो अंश असेल ती मुलगी असणार आहे तर उरलेले मुलं असणार आहेत म्हणजे तीन मुलं आहेत त्यानंतर मुलींमधील दोनशे तीन आता मुलींमधील दोनशे तीन काढायचा आहे म्हणून ह्याला मी सरळ सरळ दोनशे तीन काढण्यासाठी मला जर कॅल्क्युलेशन इझी पडायचं असेल तर ही हे जे तीन आहे मी ह्या तीनने सगळीकडे मल्टिप्लाय करून घेईल म्हणजे इथे पण तीनने मल्टिप्लाय करतो इथे पण तीनने मल्टिप्लाय करतो किंवा इथे पण तीनने मल्टिप्लाय करतो तर ही संख्या येईल सहा हे येईल पंधरा आणि ही येईल नऊ पंधरा सहा आणि हे नऊ तर आता जर पंधराच्या मी सहा काढला भाग तर तीन दोन्ही सहा आणि तीन तीनापाचे पंधरा म्हणजेच हा बरोबर पार्ट येतो त्यानंतर आता उरलेला मुलींमधील दोनशे तीन मुली काढायच्या आहेत तर मुलींमधील दोनशे तीन म्हणजेच सहा गुणीला दोनशे तीन तर येथील इथे दोन गुणीला दोन म्हणजे चार मुली ह्या गणितामध्ये नव्वद टक्केच्या वर आहेत तर दोन ह्या नव्वदपेक्षा कमी असतील तर ज्या चार मुली आहेत त्या आहेत अशा मुलींची संख्या छत्तीस दिलेल्या आहेत तर चार बरोबर दिलेला आहे छत्तीस आणि गणितात विचारलंय त्या गटामधील मुलांची संख्या ओळखा जर त्यांनी विचारलं असतं की टोटल विद्यार्थी किती तर पंधरा बरोबर आपण लिहिलं असतं किती तर त्याऐवजी त्यांनी विचारलंय की मुलांची संख्या किती जर चार बरोबर छत्तीस दिलेलं आहे आणि पंधराचं विभाजन आपण सहा आणि नऊमध्ये मध्ये केलं होतं तर मुलं होते नऊ तर नऊ बरोबर किती इन शॉर्ट असं विचारलेलं आहे तर आपण यांचा गुणाकार करूया तिरकस गुणाकार तर छत्तीस गुणीला नऊ हा भागीला चार जाईल चार एक चार चार नऊ छत्तीस नऊ नऊ एक्क्याऐंशी ऑप्शन क्रमांक एक हे तुमचं उत्तर असेल जर ह्याच्याच जागी जर त्यांनी टोटल विद्यार्थ्यांची संख्या विचारली असती तर चार बरोबर छत्तीस आणि पंधरा बरोबर किती असं केलं असतं तर पंधरा गुणीला नऊ असे एकशे पस्तीस आले असते पण गणितात फक्त मुलांची संख्या विचारली आहे म्हणून ऑप्शन क्रमांक एक हे तुमचं उत्तर असेल आशा करतो की तुम्हाला हे गणित समजलं असेल अशाच प्रकारचे गणित आपण इथे घेणार आहोत आत्तापुरतं एवढंच परत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद